नाही आता राज्य शासनाकडे काही पैसे राहिलेले नाहीत राज्य शासनाच्या पैसे नसल्यामुळं ते रोज एक नवा नियम काढतो सेक्रेटरी एक वेगळा नियम काढतो मुख्यमंत्री एक वेगळा जाहीर काढतो महसूल मंत्री वेगळा जाहीर काढतो डिव्हिजनल कमिशनर वेगळा जाहीर काढतो कलेक्टर वेगळा जार काढतो आणि सरपंच वेगळा जाहीर काढतो मग जसं मी मग अशी म्हटलो की मंत्री लॉक झालेले आहेत आणि त्यामुळे जनता अनलॉक होऊन गेलेली आहे कोण कुठं चाललं आहे कोणाला काही पत्ता नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा मोठ्या प्रमाणात वाढतो आहे की दुर्दैवाने हे तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं कोणता मंत्री कुठं फिरू राहिला आणि काय निर्णय देऊ राहिला हे त्यांच्या मुख्यमंत्र्यांना माहीत नसतं